पनवेल पंचायत समिती सदस्य रत्न प्रभाकर यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती शेष फंडातून व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 मधून पेव्हर ब्लॉक बसवणे आणि महिलांसाठी फूड प्रोसेसिंग कार्यशाळेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्थेच्या वतीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांनी अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे मत रत्न प्रभाकर यांनी यावेळी व्यक्त केले. नावाखाडी येथील हनुमान मंदिर समोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन तसेच महिलांसाठी फूड प्रोसेसिंगचे प्रशिक्षण देण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्था यांच्या वतीने महिलांना शिवणकाम, ब्युटी पार्लर, संस्कार भारती रांगोळी, कृत्रिम फुले बनवणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम यावेळी झाला. तसेच प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश पालदी, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, नावाखडी अध्यक्ष कान्हाशेठ ठाकूर, उल्वेनोड अध्यक्ष मदन पाटील, उल्वेनोड 2 चे अध्यक्ष विजय घरत आदी उपस्थित होते. तसेच नावागावचे उपसरपंच किशोर भोईर, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच हरेश म्हात्रे, वसंत शेठ पाटील, भाजपचे उल्वेनोड सरचिटणीस अमर म्हात्रे, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष साईचरण म्हात्रे, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस लीना पाटील, नावा महिला मोर्चा अध्यक्ष मीनाक्षी पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सेमिनासाठी सारिका मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की आपला विकास झालाच पाहिजे, परंतु हा विचार आपल्यापुरता न करता आजूबाजूच्या परिसराचा देखील करायला पाहिजे आणि यासाठी आपण शिस्तीने वागले पाहिजे असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. की आपला विकास तर व्हायला पाहिजे, पण विकास नुसता आपल्यापुरता आपण विचार न करता आपण काय करायला पाहिजे आहे, तर आजूबाजूचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे आहे, स्वच्छ राहिलं पाहिजे आहे, त्याचबरोबरीनं शिस्तबद्ध राहिलं पाहिजे आहे आणि तशासाठी म्हणून आपल्याला शिस्तीनं वागणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं गरज आहे. भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं असं काम देशभर करतो आहे. विविध प्रकारचे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम राबवतो आहे. आपल्या युवती ज्या आहेत, मुली ज्या आहेत, त्या आपल्या मुलीसुद्धा आता इथे मीटिंगमध्ये आलेल्या आहेत. मला वाटतं त्यांनी प्रशिक्षण पूर्ण झालं नसेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल, पण 3,500 महिलांनी प्रशिक्षण घेतलं पनवेल तालुक्यामध्ये ही लहान गोष्ट नाही आहे आणि ती रत्नभा घरतांनी करून दाखवलेली आहे.